नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं तुमच्या लाडके यूट्यूब चॅनल थॉट्स ऑफ यूथ मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, की श्री संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी, जसं की तुम्हाला माहिती आहे की या युनिव्हर्सिटीचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट अनाउन्समेंट केलेला आहे। मग डिग्री कोर्सेस असो की वोकेशनल कोर्सेस असो, सर्व कोर्सेसचे रिझल्ट जे आहे ते रिझल्ट अवेलेबल झालेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, की हा रिझल्ट चेक कसा करायचा, भरपूर विद्यार्थी आहे की त्यांना माहिती नाही, कारण की यावर्षी ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांना माहिती नाही की रिझल्ट कसा चेक करायचा। तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला SGBAU म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी .ac.in या वेबसाईटवर जायचं आहे। या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर एक पेज खुलणार आहे, ते पेज या प्रकारे राहणार आहे। हे होम पेज आहे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचं। हे या पेजवर गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे, आणि स्क्रोल डाऊन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे एक तुम्हाला ऑप्शन दिसेल की एक्झाम रिझल्ट। आता ह्या एक्झाम रिझल्टवर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे। एक्झाम रिझल्टवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो की एक नेक्स्ट पेज तुमच्यासमोर लोड होईल, आणि अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर अवेलेबल होईल। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये नेम ऑफ एक्झाम आहे, आणि इथं दिलेला आहे सेकंड पॉईंट की प्लीज इंटर युअर रोल नंबर। आता नेम ऑफ एक्झाममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला यामध्ये तुमची एक्झाम कोणती आहे हे तुम्हाला बघायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुमची एक्झाम कोणकोणती आहे, तर तुम्हाला माहिती आहे की BEd सेमिस्टर डिग्री कोर्सेस त्यांचा फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टरचाही रिझल्ट लागलेला आहे BE चा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, BTechचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे, जे कोर्सेस आहे BTechचे त्याचेसुद्धा रिझल्ट लागलेला आहे। BOCचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे, BSCचासुद्धा लागलेला आहे। बॅचलर ऑफ बिझनेसचं जेवढी यामध्ये दिलेले आहे तेवढ्यांचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट अनाउन्समेंट जो आहे तो अनाउन्समेंट केला गेलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही तर बघू शकता की LLB चेसुद्धा रिझल्ट जे आहे ते रिझल्ट अनाउन्समेंट केलेले आहे, प्लस डिप्लोमाचे रिझल्टसुद्धा, जे डिप्लोमा युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये येतात त्याचेसुद्धा रिझल्ट जे आहे ते रिझल्ट अनाउन्समेंट करण्यात आलेले आहे। काही रिझल्ट यामध्ये दिसत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्यावर वेबसाईटचा एरर प्रॉब्लेम चालू आहे। जसा तो एरर सॉल्व होईल त्याप्रकारे तुम्हाला रिझल्ट जो आहे तो रिझल्ट अनाउन्समेंट करण्यात येईल। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रिझल्ट बघितला नसेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जाऊन रिझल्ट बघावा। तसेच मित्रांनो, की यामध्ये तुम्ही बघू शकता की जे BEd सेमिस्टर डिग्री कोर्सेस सेमिस्टर फर्स्ट इयर 2021, तर याचेसुद्धा रिझल्ट जे आहे ते रिझल्ट अनाउन्समेंट केले गेले आहे। हे सर्व समरचे आहे। त्यानंतर विंटरचेसुद्धा रिझल्ट जे आहे ते रिझल्ट जे आहे ते अनाउन्समेंट सध्या करण्यात आलेले आहे। यामध्ये तुम्ही इथं बघू शकता की बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स, इथं बघा तुम्ही बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजेच BCA, BCAचे रिझल्टसुद्धा अनाउन्समेंट करण्यात आलेले आहे। बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स सेकंड पार्ट सेमिस्टर 4 विंटर एक्झाम 2021, हे जे रिझल्ट जे आहे ते रिझल्ट तुम्हाला इथं बघू शकता, मी विंटरचे रिझल्ट जे आहे ते अनाउन्समेंट झालेले आहे। तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, की ह्याच्यावर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे तुम्हाला इंटरव्ह्यू रोल नंबर, तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, रोल नंबर टाकत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला